सगळे दरोडेखोर मुंबई महापालिकेच्या तिजोरीजवळ जमा झाले होते। आज या लोकांनी गेले 20-25 वर्ष या मुंबईची तिजोरी लुटलेली आहे, मुंबईकरांचा पैशाचा लूट केलेली आहे आणि म्हणून मुंबईकर गेले अनेक वर्ष खड्ड्यांचा प्रवास करतात, खड्ड्यांमध्ये अपघाताने अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत। याला जबाबदार सत्ताधारी आणि कोविड मध्ये देखील आपण पाहिलं पैसे कुठे खायचे याचं तरी माणसांनी तारतम्य बाळगलं पाहिजे। इकडे कोविड मध्ये माणसं मरत होती आणि कोविडच्या नावाखाली इकडे पैसे कमवत होते। मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार ज्यांनी केलाय आणि जेव्हा इन्क्वायरी सुरू झाली त्यानंतर मग आता काय मोर्चा काढला पाहिजे। अरे मोर्चा कोणाच्या विरुद्ध काढताय? हे पाप तुमचंच आहे, गेले 20-25 वर्ष हे तुम्ही सत्ता भोगली आहे, या मुंबईकरांच्या पैशाचा चुराडा तुम्हीच केलेला आहे। आम्ही सरकार आल्यानंतर मुंबईकरांना सुविधा देतोय, चांगल्या कॉन्क्रीटचे रस्ते, या ठिकाणी स्वच्छता, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून ही पोटदुखी आहे आणि म्हणून या मी पुन्हा एकदा सांगेन की या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे। आणि म्हणून मगाशी मी म्हणालो की मोर्चा ठिकाण चुकलंय।